देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राच्या राजकारणातील आधुनिक अभिमन्यू। त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील राजकीय चित्र बदललं आहे। आज आपण त्यांचा प्रवास, त्यांचं नेतृत्व आणि पक्षासाठी दिलेल्या लढाईचा आढावा घेणार आहोत। उनको लगता है ना तो वो मुझे समाप्त करने का जितना प्रयास करना है कर ले, जब तक जनता का आशीर्वाद मेरे साथ है मेरा कोई बाल बाका नहीं हो सकता। और जैसा आपने कहा मेरा अभिमन्यु हुआ है, मैं आपको कह देना चाहता हूँ मैं आधुनिक अभिमन्यु हूँ। मुझे चक्रव्यूह तोड़ना आता है, मैं तोड़ के दिखाऊंगा। फडणवीसांनी भाजपसाठी अशक्य ते शक्य करून दाखवलं। भाजपने शिवसेनेच्या जोडीने मोठ्या भावाच्या भूमिकेत सत्ता स्थापन केली। राज्यातील विकासाच्या अनेक योजनांवर फडणवीसांचा ठसा आहे। विकासाच्या प्रत्येक प्रकल्पात त्यांचा सहभाग दिसतो। आज महाराष्ट्राच्या त्यांच्या सरकार स्वीकारता आणि विश्वासार्हता असलेला दुसरा नेता नाही। म्हणूनच संपूर्ण विरोधक आणि भाजप विरोधी लोक त्यांच्यावर टीका करत आहेत। त्यांचा नावलौकिक कमी करणे म्हणजे भाजपला पुढील विधानसभेत पराभूत करण्याचा एक मार्ग आहे। हम तो भगवान शिव को मानने वाले हैं, इसलिए जहर भी पीते हैं और फिर भी जीते हैं। फडणवीसांनी नेहमी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचे आदरपूर्वक आदेश पाळले आहेत। आपले व्यक्तिगत निर्णय बाजूला ठेवून पक्षाच्या आणि राज्याच्या फायद्यासाठी त्यांनी निस्वार्थपणे कार्य केले आहे। मुख्यमंत्री असताना किंवा विरोधी पक्षनेते असताना त्यांनी पक्षाच्या वरिष्ठांचे ऐकले आणि उपमुख्यमंत्री पद स्वीकारले। जरी त्यांनी आधी याबद्दल विरोध केला होता तरी पक्षासाठी आणि राज्यासाठी आपले स्वार्थ बाजूला ठेवण्याची त्यांची तयारी प्रेरणादायी आहे। ट्विट आलेलं अतिशय बोलकासा ट्विट आहे। भाजप अध्यक्ष श्री जे पी नड्डा जी के कहने पर ही श्री देवेंद्र फडणवीस जी ने बड़ा मन दिखाते हुए महाराष्ट्र राज्य और जनता के हित में सरकार में शामिल होने का निर्णय लिया है। ये निर्णय महाराष्ट्र के प्रति उनकी सच्ची निष्ठा व सेवा भाव का परिचायक है। इसके लिए मैं उनको हृदय से बधाई देता हूँ। फडणवीस सध्या पक्षाला पुन्हा मजबूत करण्याच्या लढाईत आघाडीवर आहेत। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पक्षाच्या पुनर्जीवनासाठी ते प्रचंड प्रयत्न करत आहेत, मात्र त्यांना पक्षाकडून अपेक्षित पाठिंबा मिळत नाही। महाभारतातील अभिमन्यूप्रमाणेच ते या चक्रव्यूहात सामना एकटेच करत आहेत। हे युद्ध त्यांच्या व्यक्तिगत यशासाठी नाही तर पक्षाच्या सन्मानासाठी आहे। त्यांनी पक्षाचा सन्मान राखण्यासाठी संपूर्ण राज्यभर प्रवास करून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे। फडणवीसांना या लढाईत काय परिणाम होईल याची चिंता नाही। ते निरळपणे या युद्धात आपली सर्व ताकद लावत आहेत। निवडणुका पक्षांच्या दरम्यान लढल्या जातात, परंतु त्यांच्या सहकाऱ्यांचा त्या लढाईत अद्याप ठसा नाही। जरी सर्व विरोधक त्यांच्यावर निशाणा साधत आहेत तरीही ते खंबीरपणे उभे आहेत, मात्र महाभारतातील पांडवांसारखे। जर भाजपने चांगली कामगिरी केली नाही तर त्यांच्या सहकाऱ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या पाळण्यास समर्थ ठरतील का? और मेरे मुख्यमंत्री जिस दिन ये कह देंगे कि उनको कोई मराठा समाज के लिए निर्णय लेना और मैंने अटकाया हुआ है, उस दिन मैं इस्तीफा भी दे दूंगा और राजनीति से संन्यास भी ले लूंगा। देवेंद्र फडणवीस हे केवळ एक नेते नसून महाराष्ट्राच्या राजकारणात एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व आहेत। आधुनिक अभिमन्यूप्रमाणे त्यांनी पक्षासाठी मोठी झुंज घेतली आहे। त्यांची लढाई ही महाराष्ट्रातील राजकारणाच्या भवितव्याची दिशा ठरवणारी ठरेल। छत्रपती शिवाजी महाराज की।